पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला कुठेच जायचं नाहीये. आज आपला व्लॉग असा आहे की Q&A आहे, जे आपल्या फॅमिलीनी एक दोन महिन्यांनी आपल्याला जे प्रश्न विचारले त्यावर आपला व्लॉग आहे, त्याची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. चला आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तर पहिला प्रश्न असा आहे, Vinayak01 केलाय, दादा तू कुठे राहतो? भावा मी मालाडला राहतो, मालाड ईस्ट. दुसरा प्रश्न, लॉकडाऊन मधल्या दिवसात काय काय केलं तू? हा प्रश्न सागर जाधवनी केलाय. लॉकडाऊन मध्ये भावा मी इथे नव्हतो, आमची फॅमिली सर्व गावी होती आणि गावी खूप धमाल गेली. इकडे सर्व बंद असल्यामुळे आम्ही गावी गेलो होतो आणि गावी खूप धमाल आली. तिसरा प्रश्न आहे, तुझी क्रश कोण आहे? तर भावा माझी क्रश सोनाली सोनावणे आहे. सोनाली सोनावणे तुम्हाला माहीतच असेल किती मोठी सिंगर आहे ती. तर चौथा प्रश्न आहे, तू कोणत्या स्कूलमध्ये होता? तर भावा मी मालाड ईस्ट जिजामाता विद्या मंदिर स्कूलमध्ये होतो. हा प्रश्न साहिल एसावरेनी केलाय. तू इंस्टाग्रामवर व्हिडिओज कधीपासून चालू केला? भावा मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ 10वीला होतो तेव्हापासून चालू केला. खूप आवडायच्या मला व्हिडिओज बनवायला. दादा तू कॉमेडी व्हिडिओ चालू का नाही करत? भावा कॉमेडी व्हिडिओ करायच्याच, चालू करू, लवकरच येतील तुमच्यापर्यंत आपल्या नवीन कॉमेडी व्हिडिओज. तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? भावा माझ्या फॅमिलीमध्ये आई पप्पा आजी आजोबा दोन भाव एक बहीण मम्मी पप्पा काका काकी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे जो तुला खूप आवडतो? भावा सर्वांचे तर मित्र खूप असतात, तुला पण माहिती आहे ते. तर बेस्ट फ्रेंड असे नाव घ्यायला गेलं तर खूप आहेत. विनायक आहे, चैतेश, तेजस, अंकित, खूप जण आहे. तर सॉरी कोणाचं नाव राहिलं असेल, तर आपले सर्वच मित्र आहेत, आपल्याला सर्वच आवडतात, खूप सपोर्ट करतात. नेक्स्ट क्वेश्चन, दादा तुला 10वीमध्ये किती पर्सेंटेज होते? तर भावा मला 10वीमध्ये खूप कमी होते, 48 होते. काय नाही, अभ्यास नाही केला म्हणून तेवढे तरी भेटले, पास झालं. हा प्रश्न आपल्याला हार्दिक सावंत यांनी केलेला की 10वीत किती पर्सेंटेज होते. भावा समजला असेल तुला, 10वी तुला किती भाऊ अँड बहिणी किती आहेत सांगू शकतो का? हा भावा दो एक भाऊ आहे मला फक्त. नेक्स्ट क्वेश्चन केलाय तेजस सावंत ने, तुझी बर्थ डेट सांग. भावा माझी बर्थ डेट 15/5/2003. नेक्स्ट क्वेश्चन, दादा तू कोणत्या फोनमध्ये आधी व्हिडिओ चालू केला? मी माझ्याच फोनमध्ये व्हिडिओ चालू केला, जो तुम्ही हातात बघताय, Realme 7 या फोनमध्ये व्हिडिओ आधी चालू केल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, दादा तुझ्या नजरेत टॉप 10 रिलस्टार कोण आहेत? तर भावा रिलस्टार असे तर खूप आहेत, एक आपलं विनायक, तेजस हे आपले खूप टॉप 10 रिलस्टार आहेत. त्यांच्याकडनं जे शिकलो आहे मी रील्स बनवायला अँड ऑल. नेक्स्ट क्वेश्चन, तुला कोणत्या सॉन्गवर व्हिडिओज बनवायला आवडतात? भावा मला मराठी सॉन्गवर व्हिडिओ बनवायला आवडतात, मराठी. दादा तू ब्लॉग का नाही बनवत? तर भावा ब्लॉग बनवायचा आहे, आपण करूया चालू लवकरच. असे 2-3 ब्लॉग आले आहेत आपल्या चॅनलवर. माझ्या चॅनलचं नाव साहिल कोळंबेकर, जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा चॅनल. दादा तुला विनू कसा भेटला आणि कसा ओळखतो? भावा आमची इंस्टाग्राम ओळख झाली आहे आणि भेटला तो इथेचं काम होतं, तर भेटला तो मला तिथं.
तू कोणत्या पथकामध्ये आहेस? तू कोणत्या दह्यांडीच्या पथकामध्ये आहेस? हा प्रश्न आपल्याला कुणाल एरुंडेकरने केला आहे. सॉरी बाबा, सरनेम चुकलं असेल तर. तू कोणत्या दह्यांडी पथकामध्ये आहेस? मी अष्टविनायक गोविंदा पथकामध्ये आहे, मालाड ईस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, दादा तुझी गर्लफ्रेंड आहे का? भाऊ आहे गर्लफ्रेंड, सिंगल नाही आहे मी, आहे गर्लफ्रेंड. तर असे काही प्रश्न होते. अजून खूप सारे प्रश्न आहेत. या 2 महिन्यात आपल्या फॅमिलीने खूप सारे प्रश्न विचारले इंस्टाग्रामवर. तुला काय आवडतं? तुला जास्त काय खेळायला आवडतं? काय नाही भाई, आता ते दिवस संपले. जेव्हा शाळेत होतो तेव्हा सर्व आवडायचं, आता काय नाही. आता फक्त रील्स बनवायच्या, पोस्ट करायच्या, बस. बाकी काय नाही. तुझं मोजवर आयडी आहे का? हो, मोजवर पण आयडी आहे. त्या आयडीचं नाव साहिल कोळंबेकर आहे. जाऊन सर्च करा, भेटेल, फॉलो करा. तू कोणत्या कॉलेजमध्ये होतास? हा प्रश्न आपल्याला गौरव कदम यांनी केला आहे. तर आम्ही भाईंदरला होतो, प्रवीण पाटील कॉलेज. डिप्लोमा करते म्हणजे मी भाईंदरला होतो. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की दादा तू लाईफमध्ये कधीतरी स्ट्रगल केला आहे का? हा भावा, खूप स्ट्रगल केला आहे. स्ट्रगल केल्याशिवाय काहीच भेटत नाही, सर्व काही इझिली नसतं. खूप स्ट्रगल केलं लाईफमध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुझं टिकटॉकला पण आय डी होतं का? हा भावा, टिकटॉकला पण आय डी होतं. तिथे आपले होते 10K काहीतरी होते फॉलोअर्स, पण बंद झालं विषय संपल्यानंतर. इंस्टाग्राम आय डी चालू केलं आपलं. तिथे पण आता आहे 6,500 फॉलोअर्स आहेत. आपली फॅमिली आपल्याला खूप सपोर्ट करते. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तू बिल्डिंगमध्ये राहतोस की चाळीमध्ये राहतो? बाबा, चाळीमध्ये राहतो. बिल्डिंगमध्ये राहण्यात मजा नाही काय, चाळीमध्ये खूप मजा येते. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की दादा तुला मला भेटायचं आहे, पण तू रिप्लाय देशील का इंस्टाग्रामवर? इंस्टाग्रामवर मी तुला रिक्वेस्ट पाठवली आहे, तू रिप्लाय देशील का? हा भावा, रिप्लाय देतो तुला. मी रिक्वेस्ट चेक नाही करत जास्त करून, देतो तुला रिप्लाय नक्की. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, शुभम शिंदे यांनी केलं आहे की दादा तू सोनाली ताईचा व्हिडिओ का तुझ्या स्टोरीला रोज टाकतो? तर भावा, ती माझी क्रश आहे आणि मला खूप आवडते ती. तिचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर अकाउंटमध्ये जाऊन व्हिडिओ बघा. सिंगिंग करते ती आणि तिचा आवाज पण खूप छान आहे. तुम्ही सॉन्ग तर बघतच असाल त्याची, म्हणून मला ती खूप आवडते, म्हणून मी रोज स्टोरी टाकतो भावा तिचा. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की कॉमेडी व्हिडिओ चालू कर आणि मराठी व्हिडिओ पण चालू ठेव दादा, कारण मला खूप आवडतात तुझा व्हिडिओ. थँक्यू भावा, नक्कीच चालू ठेवीन. तर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुझं गाव कोणतं? तर भावा, माझं गाव मंडणगड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन केला आपल्याला राहुल भाऊनी, तुला ओपन लेक माहीत आहे का? हा भावा, नक्की माहिती आहे, मी आलो आहे तिकडे, ठाण्याला येते. तर नेक्स्ट प्रश्न आपल्या तेजल ताईनी केला आहे, दादा मी तुझ्यासोबत रील्स काढू शकते का? हो, नक्की काढू शकते, आपण लवकर भेटूया. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुला सोनी कशी भेटली आणि कुठे भेटली? तर भावा, आमचं कॉलेज चालू होतं आणि आमचं डान्स कॉम्पिटिशन होतं, तेव्हा ती आम्हाला डान्स शिकवायला आलेली, तेव्हा ती भेटली, तेव्हा आमची फ्रेंडशिप झाली. त्याच्यानंतर चालू झालं जे काय आहे ते. तर मित्रांनो, आजचा आपला Q&A व्लॉग इथे संपवतोय. जे आपल्या फॅमिलीने 1-2 महिन्यात आपल्याला जे प्रश्न विचारले होते त्याचे आन्सर पण मी दिले आहेत. तर व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.